शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गावातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याने बँकेत येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करून तेथून काढता पाय घ्यावा लागतो, त्यासाठी या समस्येची दखल घेण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने शाखा प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले. नरडाणा गावात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेत गावासह परिसरातील 15 ते 20 खेड्यांवरील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचे व्यवहार चालतात, तथा नरडाणा येथील एमआयडीसीतील सर्व कंपन्यांचे व्यवहार देखील या शाखेत चालतात. मात्र खातेधारक जेव्हा बँकेत व्यवहार करण्यासाठी येतात तेव्हा बँकेत कर्मचारी नसून रिकाम्या खुर्च्या पहावयास मिळतात, कारण कर्मचारी गैरहजर राहत असल्याने खातेधारक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे आणि अखेर घर वापसी त्यांना जावे लागते. त्यामुळे या समस्येची त्वरित दखल घेऊन वेळेवर कर्मचारी असावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. नरडाणा शाखा स्टेट बँक येथे मागील 4 महिन्यांपासून या शाखेमध्ये शाखा प्रबंधक ब्रांच मॅनेजर नाही. मागील 1.5 महिन्यापासून या शाखेमध्ये कृषी अधिकारी नाहीत आणि या शाखेमध्ये कोणताही कर्मचारी आतापर्यंत पूर्ण वेळ कामावरती येत नाहीत. म्हणून सर्वसामान्य नागरिकांना होणारे हाल आणि प्रौढ लोकांना नेहमी लाईनीमध्ये उभे राहून यांची कामं होत नाहीयेत, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज येथे निवेदन देणार आहे. आणि निवेदनाची मान्यता जर यांनी 7 दिवसांमध्ये पूर्ण नाही केली तर मनसे स्टाईलने येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल व सर्वसामान्य नागरिकांच्या होणाऱ्या हालापासून येथे सर्वांना मुक्त करण्यात येईल. तसेच ज्याप्रमाणे इथे सरकारने महाराष्ट्र सरकारने ज्याप्रमाणे डिक्लेअर केलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांना त्यांनी जुन्या लोनच्या संदर्भात मेसेज पाठवलेले आहे की तुम्ही 10 टक्के 20 टक्के तुम्ही कर्ज भरून लोन भरून तुम्हाला 80% सूट देण्यात येईल. सूट घेण्यासाठी शेतकरी इथपर्यंत पोहोचत आहे पण इथला अधिकारी जागेवर नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याही योजनेचा लाभ मिळत नाहीत. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज त्यांना निवेदन स्वरूपामध्ये आज